আমার একলা নিতাই একলা নিতাই একলা নিতাই একলা নিতাই হরি নামে দিয়ে জগত মাতালে আমার আমার একলা নিতা वंग देश गौर देश किंवा गौड देश किंवा समतट असं देखील नाव या देशाचं वंग देश आणि समतट ही नाव, कवी कुलगुरु कालिदासांच्या रघुवंशामध्ये आपल्याला बघायला मिळतात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं भारतात झालेलं आगमन असेल किंवा मग एखादं आणखी बारबोसासारख्या पोर्तुगीज खलाशांनी या परिसरामध्ये केलेलं भ्रमण असेल जेव्हा पोर्तुगीज भारतात आले तेव्हा गोव्यावरनं हा बारबोसा विजयनगरला गेला तिथलं वैभव बघून बघून तो थक्क झाला बार्गोसाच्या नोंदीमध्ये एक खूप छान गोष्ट आहे जी अनेक ऐतिहासिक इतिहासावर लेखन करणाऱ्या अनेक लोकांना एक इन्साईट देणारी आहे तो म्हणतो की तिथं असलेले लोक हे गौरवर्णीय आहेत उंच आहेत आणि त्यांचे केस लांब आहेत मी हे याच्यासाठी सांगतोय की हा दक्षिण विजयनगरचा भाग हा दक्षिण भारतातला आहे आणि तिथल्या नेटिव्ह लोकांचं वर्णन बारबोसा करतोय आणि ते गौरवर्णीय ता, आहेत असा त्याचा उल्लेख आहे हम्पीच्या परिसरातला भाग शेवटचं हिंदू साम्राज्य हा बारबोसा तो म्हणतो की बंगालमध्ये भारताचा पूर्व तट तर तिथं अनेक बंदर आहेत आणि भारतीय उत्पादन हे तिथं असलेल्या अनेक छोट्या छोट्या व्हेसल्समधून नौकांमधून जहाजांमधून शेडांच्या जहाजांमधून ते आजूबाजूच्या त्या गंगा नदीपासून बंगालच्या उपसागराकडे येणाऱ्या पाण्यातून ते नंतर दक्षिण पूर्व आशियामध्ये वगैरे त्याचा व्यापार होतो ते जातात महत्वाचा मुद्दा आहे इतिहासाच्या दृष्टीने बंगाल हा तसा एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर विभाजित झाला भारतातला पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल तो पाकिस्तानच्या ताब्यात गेला आणि नंतर तो स्वतंत्रही झाला काही वर्षानंतर तर हा जो तटीय प्रदेश आहे भारताचा हा जो कोस्टल रिजन आहे ईस्ट कोस्ट हा जीवशास्त्रात महत्वाचा आहे मी तुम्हाला दोन प्लांट्स सांगणार आहे आणि त्यांचे बायनॉमियल नेम्स एकाचं नाव आहे फायकस बेंगालेन्सेस आणि दुसऱ्याचं नाव आहे कॉमेलिना बेंगालेन्सेस फायकस बेंगालेन्सिस म्हणजे वटवृक्ष म्हणजे वड भारतीय संस्कृतीमध्ये वडाचं एक अनन्य साधारण महत्व आहे मुख्य याचा एक ही मेटाफर अशी आहे की वडाचा विस्तार जो होतो तो त्याच्या फांद्यांपासून होतो त्याच्या ब्रांचेसपासून होतो फायकस बेंगालेन्सिस एन्सिस त्याचं बायनॉमियल नेम आहे त्याच्या पारंब्या त्या फांद्यांपासून जमिनीपर्यंत येतात तिथं रुजतात आणि तिथून नवीन झाड तयार होतं कलकत्त्याच्या रॉयल बॉटनिकल गार्डनमध्ये एकच वडाचं झाड हे चोवीस एकर परिसरामध्ये त्याचा विस्तार झाला म्हणजे मूळ फांद्यांपासून आलेल्या ज्या पारंब्या आहेत त्यांच्यापासून हा वड विस्तारत गेला त्याचं बायनॉमियल नेम आहे फायकस बेंगाल एन्सिस वडाचा एन्सिस हा सफिक्स बायोलॉजीमध्ये टॅक्सॉनॉमीमध्ये जेव्हा एखाद्या स्पिशीजचं नॉमेन क्लेचर करण्यासाठी येतो त्या पूर्ण मध्ये जिनस आणि स्पीशीज याच्यापैकी स्पीशीज साठी नाव वापरताना एन्सिस असा सफिक्स लागला की त्याचा अर्थ हो तो एखाद्या विशिष्ट भूभागात आढळणार आहे उदाहरणात हिबिस्कस रोजा सायनेन्सेस म्हणजे चायना रोज याच्यामध्ये सायनेन्सिस म्हटलंय बॉटनीमध्ये अनेक से असे शब्द येतात प्रायम्युला सायनेन्सिस असं एक नाव आहे सायनेन्सिस म्हणजे चीनचा सा नेटिव्ह असलेला बेंगालेन्सिस म्हणजे बंगालचा नेटिव्ह असलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कासच्या पठारावर अशा काही प्रजाती आहेत सातारेन्सिस असं त्यांचं नाव आहे तर एन सीस असा असा फिक्स लागला की एखाद्या विशिष्ट भूभागात आढळणारा असा त्याचा अर्थ होतो जास्वंद किंवा जपा कुसुम म्हणतात संस्कृतमध्ये आणि अजून एक नाव आहे चायना रोज इंग्रजीमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे रक्त पुष्प जे आहे हे गणपतीच्या उपासनेमध्ये त्याच्या चरणी वाहतात आणि पतंजल योगशास्त्रामध्ये एक सुंदर सूत्र आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की एका स्फटिकाच्या बाजूला जर आपण जपा कुसुम ठेवलं म्हणजे आपण जास्वंदीचं लाल भडक फूल ठेवलं तर तो स्फटिक लाल दिसायला लागतो तसं आपल्या चित्ताचं आहे ते त्याच्यावर त्याच्या अवतीभवती असलेल्या गोष्टींचा संस्कार होतो असं पातंजल योगसूत्रातल्या त्या सूत्राचं म्हणणं आहे स्वतंत्र विषय पण सायनेन्सिस मध्ये आढळणारा म्हणून त्याला सायनेन्सिस रोजा सायनेन्सिस चायना रोज असं त्याचं स्पिशीजचं नाव आहे तसं बेंगालेन्सिस हा शब्द आहे फायकस बेंगालेन्सेस म्हणजे वड वटवृक्ष आणि दुसरं एक नाव आहे तर ते आहे कॉमेलिना बेंगालेन्सिस कॉमेलिना ही त्याची जिनस आहे आणि बेंगालेन्सिस ही त्याची स्पीशीज आहे आता याच्यातला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कॉमेलिना ही जीनस आहे आणि त्याच्यातल्या बेंगालेन्सिसकडे आपण जाऊ तर याच्यामध्ये दोन प्रकारची फुलं आढळतात फ्लावर मॉर्फॉलॉजीमधलं एक खूप टिपिकल एक्झाम्पल आहे जी फुलं व्यक्त होतात म्हणजे त्यांच्या पाकळ्या उमलतात आपल्या भारतीय वृक्षायुर्वेदामध्ये त्यांना व्यक्तदल असं म्हटलं आहे व्यक्तदल म्हणजे काय तर ज्यांची ज्यांच्या पाकळ्या व्यक्त होतात आणि जे अव्यक्त आहेत ती फुलं कायम बंद असतात पॉलिनेशन त्यांच्या आत घडून येतं ॲटोगॅनी सेल्फ पॉलिनेशन तर ते बंद हो बंद फुलं जी असतात त्यांना म्हणतात क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आणि जी ओपन फ्लावर्स असतात त्यांना म्हणतात चॅझमोगॅमस फ्लावर, फ्लावर। कॉमेलिना बेंगालेन्सिसमध्ये क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आढळतात म्हणजे त्यांच्यामध्ये ही बंद राहणारी फुलं आढळतात बेंगालेन्सिस हा सफिक्स इथं देखील आला आहे बंगालमध्ये बायोलॉजीशी निगडीत असलेलं एक प्रचंड मोठं मटेरियल आपल्याला बघायला मिळतं म्हणजे काय चला आपण भारतीय भारतात ब्रिटिशांनी प्रवेश केला तिथून सुरुवात करूयात सिराज उद्दौला नावाच्या एका नवाबाला हरवून रॉबर्ट क्लाईव्हनी भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा चंचू प्रवेश सुरुवातीला केला तो भारतात आला आणि मग बंगाल हा हळूहळू त्यांनी ॲडमिनिस्टर करायची सुरुवात केली ते जे जा युद्ध झालं होतं ते हुगळी नदीच्या पूर्वतटावर झालं होतं पोर्तुगीजांनी हुगळी हे नाव पहिल्यांदा दिलं या आ, गंगा नदी आणि बंगालचा उपसागर यांना जोडणाऱ्या पट्ट्याला परंतु याचं मूळ नाव आहे ते पुण्यसलीला भागीरथी तर ही जी भागीरथी आहे म्हणजे हुगळी आहे तिच्या पूर्वतटावर तिच्या किनाऱ्यावर आढळणारा हा परिसर आहे त्याचं नाव आहे पलाशी म्हणजे प्लासी या प्लासीच्या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात त्यांची पावलं रोवली आता त्याला पलाशी का म्हटलं कारण पलाश पळस भारतीय संस्कृतीमध्ये एक अतिशय महत्वाची असलेली वनस्पती जिच्या समिधा उपनयन संस्काराच्या वेळी या संस्कारा केल्या जा केल्या जाणाऱ्या हवनांमध्ये वापरतात किंवा त्याची फांदी ही त्या उपनयन संस्कार होणाऱ्या बटूच्या हातामध्ये दंड म्हणून देतात ब्रह्मदंड म्हणून देतात आपल्याकडची ती एक छान धारणा आहे पुढे तर हा जो ही हे जे वृक्ष आहेत पलाश त्याचं बायनॉमियल नेम आहे ब्युटिया मोनोस्पर्मा आता त्याचे जिनसचं नाव ब्युटी का दिलं असेल ते खरंच समजायचं असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जिकडं पळस फुललेला असतो तिकडं अशी छान चक्कर मारायची आमच्या मराठवाड्यामध्ये पानगावपासून घेऊन ते आंबेजोगाईपर्यंतचा हो एक मधला मार्ग आहे जो दिवेगाव मार्गे जातो इकडं अनेक अशा वृक्ष टेकड्या आहेत पण या टेकड्यांवर भरपूर प्रमाणामध्ये पळस हा फेब्रुवारी महिन्याच्या आसपास फुललेला असतो बऱ्यापैकी फुललेला असतो आणि लोकांच्या फार गर्दीपासून थोडाफार दूर असलेल्यामुळं या रिजनमध्ये बर्ड्स देखील पळसाचं वैशिष्ट्य असं की त्याच्यावर थवेच्या थवे येतात थवे पक्ष्यांचे ब्युटिया मोनोस्पर्मा त्याचं नाव आपल्या टेक्स्ट टेक्स्टबुकमध्ये एन सी आर टीच्या टेक्स्टबुकमध्ये बायोलॉजीमध्ये मॉर्फॉलॉजी ऑफ एन्जिओस्पम्स फ्लावरिंग प्लांट्स फ्लावरिंग प्लांट्समध्ये तीन मुख्य फॅमिलीज येतात डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यापैकी एक आहे फॅबेसी फॅबेसी फॅमिलीचं हे उदाहरण आहे आणि पुस्तकामध्ये एक कमर्शियल इम्पॉर्टन्स इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणून या ब्युटिया मनोस्पर्माच्या नावाचा उल्लेख देखील केलेला आहे तर हा पळस पळस किंवा ब्युटिया मनोस्पर्मा हा बंगालमध्ये ज्या परिसरामध्ये भरपूर होता तर त्या भागाला नंतर ना नाव पडलं पलाशी आणि त्याचं ब्रिटिशांनी केलेलं नाव प्लासी बंगाल हा अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी बायोलॉजीसोबत जोडला गेला आहे आता त्याच्यातलं एक अतिशय महत्वाचं एक्झाम्पल म्हणजे सुंदरबन एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट सुंदरवनाचा विस्तार हा जवळपास दहा हजार स्क्वेअर किलोमीटर्सपर्यंत पसरला आहे जगातलं सगळ्यात मोठं असलेलं हे खारफुटीचं जंगल आहे म्हणजे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे मॅनग्रोव्हज ही या मड फ्लॅट्समध्ये किंवा या इंटर झोन झोनमध्ये येणारी झाडं जेव्हा समुद्राला ओहोटी येते तेव्हा हे पाणी तटापासून दूर निघून जातं आणि भरती येते तेव्हा ते, ते परत पुन्हा तटाकडे येतं या दोन्हीच्या मध्ये असलेला एक तीन चार किलोमीटरचा जो पट्टा आहे याला म्हणतात इंटर टायडल झोन आणि या इंटर टायडल झोनमध्ये आढळणाऱ्या प्रजाती एस बी टी एल वेबकास्टचा एक एपिसोड या मुद्द्यावर देखील आहे मॅनग्रोव्ज या मुद्द्यावर मी त्याची लिंक इथं डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकून ठेवतो तर दहा हजार किलोमीटर्सपर्यंत झालेला विस्तार सुंदरबनाचा या विस्तारापैकी चार हजार किलोमीटर्सचा परिसर अंदाज आहे तो भारतात येतो आणि उरलेले सहा हजार स्क्वेअर किलोमीटर्स जे आहेत ते याच्यामध्ये येतात त्या बंगालमध्ये येतात बांगलादेशमध्ये येतात पूर्व बाजूला तर या रिजनमध्ये एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम आपल्याला बघायला मिळते खारफुटीची इकोसिस्टम खारफुटीच्या प्रजाती प्रचंड गतीनं कमी होत चालल्या आहेत आणि त्यांचं कॉन्झर्वेशन आवश्यक आहे असं डॉक्टर एम एस स्वामीनाथन देखील त्यांच्या व्याख्यानांमध्ये कितीतरी वेळा बोललेले आहेत भारतातल्या अनेक वैज्ञानिकांनी त्या विषयावर त्यांची मतं मांडलेली आहेत मुद्दा असा की आपण आज एका अशा जगात राहतो तिथं जगातले अनेक महत्त्वाचे देश हे या सस्टेनेबि सस्टेनेबल, सस्टेनेबल सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल्स एस या यांचं इम्प्लिमेंटेशन ट्वेंटी थर्टीपर्यंत होईल या बंधनांमध्ये आपण सगळेजण जगत आहोत आणि त्या दृष्टीनं हे कॉन्झर्वेशन आणि त्याचे अनेक पैलू हे महत्त्वाचे आहेत तर मुद्दा असा की या परिसरामध्ये हो जसे मॅनग्रोव्हज आढळतात तसं तिथं क्रोकोडाईल्स देखील आढळतात रेप्टाईल्सचा एक प्रकार आहे लेदरी शेल्स असतात त्यांच्या एग्जनं आणि एक एक्सेप्शन असं आहे की फोर चॅम्बर्ड हार्ट आढळतं इतर रेप्टाईल्समध्ये इनकम्प्लिटली फोर चॅम्बर्ड हार्ट आहे तर कम्प्लिटली फोर चॅम्बर्ड हार्ट हे रेप्टाईल्समध्ये आपल्याला बघायला मिळतं पक्ष्यांप्रमाणे किंवा सस्तन प्राण्यांप्रमाणे क्रोकोडाईल्स आहेत आणि क्रोकोडाईल्सच्या नंतर त्या परिसरामध्ये आढळणारा आणखी एक महत्त्वाचा महत्त्वाच्या प्रजाती त्या म्हणजे त्या मॅनग्रोव्ह रिजनमध्ये त्यांचे जे स्टंप रूट्स असतात मॅटोफोर्स त्यांच्या अवतीभोवती अनेक प्रजाती अनेक शेल्ड असलेले मोलस्क्स आहेत किंवा अनेक शेल्ड असलेले आर्थ्रोपॉड्स आहेत तर त्यांचं प्रजनन त्या भागामध्ये होतं मुळात हे ही एक नर्सरी आहे त्यांच्या ग्रोथची सुंदरवनचा डेटा हा आ, रिमोट सेन्सिंगनी या काळामध्ये कलेक्ट केला चालला आहे रिमोट सेन्सिंग याचा अर्थ रिमोट रिमोट म्हणजे अंतरावर आणि सेन्सिंग म्हणजे जाणून घेणे जेव्हा एखाद्या पृथ्वीवरच्या भागाचा अभ्यास हा अंतरावरनं केला जातो अवकाशातून म्हणा किंवा इतर कुठल्या पद्धतीने तर त्याला रिमोट सेन्सिंग म्हणतात उदाहरणार्थ एखादा उपग्रह त्या परिसराची चित्र पाठवत असेल तर ते सुद्धा एका प्रकारचं रिमोट सेन्सिंग आहे आणि त्याच्या काही डेडिकेटेड टेक्नॉलॉजीज आहेत जसं सुंदरबनामध्ये वापरतात ती आहे एल आय डी ए आर नावाची एक लिडार आर नावाची टेक्नॉलॉजी याच्यामध्ये लेझर बीम्स हे एखाद्या झोनमध्ये एखाद्या ड्रोनमधून टाकले जातात आणि ते जेव्हा रिफ्लेक्ट होतात तेव्हा त्या ते रिफ्लेक्टेड डेटाचं कन्व्हर्शन हे एका पॉईंट क्लाउडमध्ये होतं आणि त्याच्यापासून त्याची थ्री डी इमेजरी तयार होते है। तर याच्यापासून हा पूर्ण डेटा कलेक्ट केला जातो हा डेटा कलेक्ट केल्यानंतर त्या परिसरामध्ये मॅनग्रोव्सची एकूण उंची किती त्यांची डेन्सिटी किती त्या परिसरामध्ये होणारा फोटोसिंथेटिक रेट किती आहे तिथं होणारं ट्रान्सपिरेशनल पुल हे किती प्रमाणात आहे म्हणजे पाणी हे मुळांपासून वर पानांमधून बाष्पीपवन भवन झाल्यानंतर जो जे पाणी वर ओढलं जातं झायलेम नावाच्या टिशूमधून झायलेम पाणी कंडक्ट करते आणि तिचा जो पाणी कंडक्ट करणारी जी ट्यूब आहे तिला व्हेसल म्हणतात झायलॉन या शब्दाचा अर्थ आहे वूड म्हणजे लाकूड तर या झायलेमपासून नंतर त्या झाडाचं लाकूड तयार होतं म्हणून शब्द आहे झायलॉन झायलेम अनेक ब्रँड्स आहेत जसं झायलो नावाचा एक ब्रँड आहे तर वुडन फिनिश ही तो शब्द निगडीत आहे म्हणून त्याला झायलो असा शब्द आहे असो स्वतंत्र विषय तो पण मुद्दा असा की एक्स वाय एल ई एम झायलेम म्हणजे एक अशी कंपाऊंड टिश्यू जी पाणी कंडक्ट करते आहे ट्रान्सपिरेशनल पुल हा किती प्रमाणात आहे ह्युमिडिटी किती प्रमाणात होते किती कार्बन सिक्वेस्टर होतोय तर या सगळ्याचा अभ्यास करताना मुळात अनेक वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतात आणि सुंदर वनाचा अभ्यास देखील वैज्ञानिक त्या पद्धतीने करत आहेत आता तिथं आढळणाऱ्या ज्या या प्रजाती आहेत याच्यामध्ये खेकडे वेगवेगळ्या प्रकारचे आढळतात क्रॅब्स पण तिथं आढळणारी एक महत्त्वाची इंटरेस्टिंग प्रजाती आहे ती म्हणजे जी जनरली ब्रॅकिश वॉटर झोनमध्ये किंवा इंटरटायडल झोनमध्ये सर्रास आढळते तर तिचं नाव आहे हार्मिट क्रॅम हार्मिट या शब्दाचा अर्थ आहे एकांडा फिरणारा फक्कड असणारा किंवा जो लोकांतापासून दूर राहून एकांतात साधना करणारा एखादा संन्यासी असेल तर त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये शब्द वापरतात हार्मिट आणि अशी जी लोकांतापासून दूर असलेली ठिकाणं आहेत त्यांना भारतीय र शहर रचनाशास्त्रामध्ये नगर रचनाशास्त्रामध्ये प्राचीन काळच्या असं दोन अडीच हजार वर्षापूर्वीच्या अशा ग्रामनिर्मितीला दंडक असं नाव आहे त्याचं त्याचे उल्लेख याच्यामध्ये पण येतात कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये पण येतात पण हे जे परिसर आहेत जे लोकांतापासून दूर आहेत आणि एकांतात आहेत तर त्यांना हर्मिटेजस असा शब्द वापरला जातो आणि हर्मिट याचा अर्थ आहे एखादा संन्यासी जो लोकांतापासून दूर आहे तर तो हा जो हर्मिट क्रॅब आहे मजेशीर नाव दिलं आहे बायोलॉजीमध्ये त्याला तर हे जे खेकडे आहेत यांच्या शरीराचा पोस्टेरियर पार्ट त्यांच्या शरीराचा मागचा भाग हा एक्झोस्केलेटननी कव्हर्ड नाही आहे त्याच्यावर शेल नाही आहे त्याचं प्रोटेक्टिव्ह शेल नाही आहे मग आता हा एक गंमत करतो जसं लहान मुलं घरामध्ये जर समजा कोणी भेटायला आला तर त्याच्या पायाला न येणाऱ्या चपला अशा मोठ्या अशा तो पायात घालून मस्त फिरायला लागतो इकडे तिकडे तसंच तुम्हाला इथं बघायला मिळेल कसं तर हा हर्मिट क्रॅब त्याच्या शरीराचा एक्झोस्केलेटन नसलेला अनप्रोटेक्टेड पार्ट हा काही शंखांमध्ये टाकतो आणि नंतर त्याच्यासोबत त्याचा एकांडा प्रवास सुरू होतो तो मस्त असा छानसा फिरत जातो पाण्यामध्ये देखील जातो तर या क हार्मिट क्रॅबच्या पोस्टेरियर पार्टला एक शंख शोधतो तो एखाद्या कुठल्या तरी गोगल गाईचा किंवा इतर मोलस्कचा जो मोठा आहे शंख या शब्दापासून आपल्या भारतामध्ये त्याचं महत्त्व आहे आपल्याकडे देवपूजेमध्ये शंखाचं विशेष महत्त्व आहे आणि याच्यापासून पाश्चात त्यांनी कॉन्च हा शब्द बनवला हो आणि कॉन्कोलॉजी हा शब्द त्याच्यापासून तयार झाला सी ओ एन सी एच ओ एल ओ जी वाय कॉन्कॉलॉजी म्हणजे शेल्सच्या मोलस्क मध्ये असणाऱ्या शेल्सच्या त्यांच्या कवचांचा अभ्यास तर मोलस्क्समध्ये शंखांचे वेगवेगळे वेग प्रकार आपल्याला बघायला मिळतात अनेक शेल्सचे प्रकार त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या शरीरावर असलेला प्रोटेक्टिव्ह असणारा असणारा शेल इंग्रजी भाषेमध्ये शेल मनी हा असाच शब्द बनला आहे याच कवडीमुळं पूर्वीच्या काळी आर्थिक व्यवहारासाठी कवडी वापरली जायची त्याच्याकडे कवडी मात्र पैसा नाही असं आपण म्हणतो या कवडीच्या या Uh, कवडीमध्ये असलेल्या मोलस्कचं बायनॉमियल नेम मोठं मजेशीर दिलं आहे कॅरोलस लिनियसने आणि काय नाव आहे ते तर ते नाव आहे मॉनेटॅरिया मॉनेटॅरिया म्हणजे ज्याचं मॉनेटायझेशन म्हणजे ज्याचा ज्याला मॉनेटरी व्हॅल्यू आहे आर्थिक व्यवहारामध्ये ट्रान्झॅक्शन्समध्ये ज्याचा उपयोग होतो तर त्याला आ, मॉने monet, मॉनेटायझेशन या अर्थाने किंवा आर्थिक व्यवहार या अर्थाने त्याचं मायनॉरियल नेम आहे मॉनिटॅरिया मॉनेटॅरिया मुख्य मुद्द्याकडे परत येऊ हो आपण तर हा जो हर्मिट क्रॅब आहे हा त्याच्या शेलला त्याच्या पोस्टेरियर अनप्रोटेक्टेड म्हणजे ज्याच्यावर कवरिंग नाही त्या भागाला तो शंखामध्ये नेऊन ठेवतो हे भरपूर प्रमाणामध्ये बंगालच्या या मॅनग्रो फॉरेस्टमध्ये आढळतात ती एक स्वतंत्र इकोसिस्टीम आहे आणि इकोसिस्टीम हा शब्द आला म्हणून आता आणखी एका मुद्द्याकडे जाऊयात आपण बंगालच्या तटीय प्रदेशामध्ये म्हणजे त्याच्या काय म्हणतात त्या कोस्टल रिजनमध्ये या कोस्टल रिजनमध्ये अनेक छोटी छोटी तळी आहेत तळ जसे शेतांमध्ये असतात शेततळी वगैरे आपल्याकडे आपण करतो तसं तिथे तटीय प्रदेशामध्ये अनेक तळी असतात शेततळी कोस्टल रिजनमध्ये इंग्रजीमध्ये पॉन्ड म्हणतात त्याला आपल्या इकॉलॉजीच्या टॉपिकमध्ये आपण इकोसिस्टम ॲक्वॅटिक इकोसिस्टम डिफाईन करताना आपण असं म्हणतो की लोटिक इकोसिस्टीम आणि लेंटिक इकोसिस्टीम असे दोन प्रकार आहेत ॲक्वॅटिक इकोसिस्टमचे लोटिक इकोसिस्टम म्हणजे वाहत्या पाण्याची इकोसिस्टम एक अशी इकोसिस्टम जसं रिव्हर आहे नदी आहे तर तिची सुद्धा स्वतःची एक इकोसिस्टम एक आहे तिच्यामध्ये राहणारे अनेक सजीव आहेत नदीच्या प्रवाहामध्ये राहणारे नदीच्या तटांवर राहणारे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत तर ही झाली लोटिक ॲक्वॅटिक इकोसिस्टम आणि लेंटिक याचा अर्थ आहे स्थिर असणारी एखादा तलाव असेल लेक असेल किंवा काही पॉन्ड्स असतील सुंदरवनामध्ये जवळपास लक्षावधी अशा ची असे अनेक लक्षावधी डबके पॉन्ड्स या किनारपट्टीमध्ये असलेल्या भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळतात त्यांचा उपयोग तिथं राहणारे लोक हे त्यांच्या अनेक वेगवेगळ्या गरजांसाठी करतात त्यांच्या रिक्वायरमेंटसाठी करतात आणि ॲक्वाकल्चर हा देखील त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे बंगाल महत्त्वाचा आहे तिथं श्री अरविंद स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या थोर विभूती होऊन गेल्या तिथं अनेक साम सामाजिक चळवळी घडल्या अनेक साहित्यिक तिथं रवींद्रनाथांसारखे तयार झाले रवींद्रनाथ पहिल्या महायुद्धाच्या नंतर काही वर्षांनी युरोपला गेले होते आणि तेव्हा त्यांची अल्बर्ट आईन्स्टाईनची तिथे भेट झाली त्याच्याविषयी बरंच तुम्हाला इंटरनेटवर वाचायला वगैरे मिळेल पण एक मोठी व्यक्ती जी बंगालशी निगडीत आहे डॉक्टर जगदीशचंद्र बोस त्यांच्यासारखा एक थोर वनस्पती शास्त्रज्ञ जो भारतात होऊन गेला ते बंगालशी निगडीत आहेत सत्येंद्रनाथ बोस बोस आईन्स्टाईन इक्वेशन विषय आपण ऐकलं असेल तर ते देखील भारतात होऊन गेले त्या बंगालमध्ये होऊन गेले बंगाल विशेष आहे अनेक अर्थाने बंगाल हा असा बंकिमचंद्र चटर्जींचा बंगाल आहे वंदे मातरमचा जाज्वल्य घोष बंगालमध्ये आपल्याला या काही लोकांमुळं बघायला मिळतो बंगाल तसा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे आणि एक महत्त्वाचं जाता जाता निरोप घेता घेता सांगतो भारताचं बंगालसोबत असलेलं एक छानसं नातं आहे काय तर जेव्हा सेडिशन चार्जेस खाली म्हणजे राजद्रोहाच्या त्या कायद्याच्या अंतर्गत लोकमान्यांना शिक्षा झाली त्यांना मंडाले इथं पाठवलं गेलं त्यावेळेला त्याचा निषेध अगदी ठळक शब्दांमध्ये ठळक स्वरात करणारे आणि त्यावर एक सार्वजनिक व्याख्यान घेणारे व्यक्ती होते डॉ रवींद्रनाथ टागोर कंठ अवरुद्ध झाला म्हणाले ते या घटनेमुळं तर भारताचं आणि बंगालचं एक सांस्कृतिक एक त्यांच्यामध्ये एक सांस्कृतिक बंध आहे अनुबंध आहे तिथे असलेला तर आजसाठी इतकंच परत पुन्हा उद्या भेटूयात यू फॉर लिसनिंग भेटूया